विमा हा शेतकऱ्यांसाठीच असून या योजनेत त्यांनाच प्राधान्य देण्याचं शासनाचं धोरण असल्याचं सांगत या योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी जिल्हानिहाय कार्यशाळांच्या आयोजनाचा विचार असून आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त जिल्ह्यांपासून याची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थांच्या शिवनेरी सभागृहात कृषी आयुक्तालय आणि प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यस्तरीय कार्यशाळेचं उद्घाटन कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. 9 लाख शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी पीक विमा काढलाय. 49 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचं पेआउट झालेलं आहे. परंतु तरी विधानसभेमध्ये बाहेर अनेक वेळा विम्याच्या संदर्भात अनेक तक्रारी आल्या आणि मलाही असं वाटत होतं की यामध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या पाहिजे. केंद्रीय कृषीमंत्र्यांनी जी कृषीमंत्र्यांची कॉन्फरन्स बोलावली त्यामध्ये सुद्धा मी माझे विम्यामध्ये सुधारणा करण्याबाबत विचार मांडले. परंतु शेतकऱ्याचा स्टेक असला पाहिजे. शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत त्या शेतकऱ्यांनी सांगितल्या पाहिजे आणि त्याला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. त्यासाठी आजची कार्यशाळा